नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. सर्वप्रथम या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये जे काही विद्यार्थी आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत या सेशनमध्ये, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये फक्त एवढं सांगा की माझा आवाज व्यवस्थित येतोय का आणि पिक्चर क्वालिटी जी काही आहे तर ती व्यवस्थित आहे का, जेणेकरून आज आपण आपल्या 12th बायोलॉजीचा जो एक अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, तर या टॉपिकला सुरुवात करू. एक वन शॉट रिव्हिजन लेक्चर असणार आहे, साधारणतः पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा दोन सेशनच्या माध्यमातून हा पूर्ण टॉपिक जो काही आहे तर तो आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्र, आपल्यासोबत जोडल्या जात आहेत आणि बाकीही विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी देखील लवकरात लवकर सेशन जॉईन करावं. मित्रांनो, यापूर्वी आपण आपल्या 12th बायोलॉजी मधला जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, तर या टॉपिकचे त्या ठिकाणी पहिल्या दोन सेशनमध्ये पूर्ण जी काही थिअरी आहे तर ती आपण कव्हर केली होती आणि आणखी एक सेशन म्हणजे तिसरं सेशन घेतलं ज्यामध्ये एमसीक्यू आपण कव्हर केले होते. आता इथं देखील असंच करणार आहोत, दोन जे काही सेशन्स असणार आहेत तर त्यामध्ये आपण पूर्ण थिअरी जी काही आहे या टॉपिकची तर ती कव्हर करून त्यानंतर थर्ड सेशनमध्ये थर्ड लेक्चरमध्ये या टॉपिकवरचे अत्यंत महत्वाचे असे 50 एमसीक्यू कव्हर करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या सेशनमध्ये तुम्ही कंटिन्यू रहा, जेणेकरून हा जो काही टॉपिक आहे तर तो तुमचा अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं कम्प्लीट होईल, एक्झाम मध्ये तुम्हाला बिलकुल त्या ठिकाणी अडचण येणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी जो काही टॉपिक आहे तर तो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स म्हटलेला आहे. आता साहजिकच हायर ॲनिमल म्हटल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कोणत्या टाईपच्या रिप्रोडक्शन बद्दल त्या ठिकाणी पाहायचंय तर सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यातही पुन्हा स्पेशली ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल आपल्याला पाहायचंय. आणि लोअर ॲनिमल्स बद्दल जेव्हा आपण स्टडी करतो ना तेव्हा मेनली आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल पाहायचं असतं. ठीक आहे, खरं तर ॲनिमलमध्ये सगळ्याच ॲनिमलमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला भेटत नाही, काही ॲनिमलमध्ये आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन देखील पाहायला भेटतं. तर या ठिकाणी मित्रांनो, रिप्रोडक्शन जी काही आहे तर एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे, याच्यामध्ये आपण नवीन लाईफ फॉर्म करत असतो फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. आता इथं सोप्या भाषेमध्ये पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग या ठिकाणी मिळत असतं. आता ह्याच्या दोन मेथड्स ज्या काही येतात तर ते सेक्शुअल आणि असेक्शुअल. असेक्शुअल मध्ये सिंगल पॅरेंट इन्वॉल्व्ह असतो तर सेक्शुअल मध्ये मात्र दोन पॅरेंट्स इन्वॉल्व्ह असतात. तिथं मेल आणि फिमेल असे ते दोन पॅरेंट्स असतात आणि त्यांच्या माध्यमातून गॅमेट्सचं फॉर्मेशन होत असतं आणि आफ्टर द फ्युजन ऑफ दिस गॅमेट्स झायगोट इज फॉर्म आणि त्यानंतर त्या झायगोट पासून एम्ब्रियो डेव्हलप होत असतो. आता या ठिकाणी रिप्रोडक्शनच्या बाबत जर महत्व त्याचं बोलायचं झालं तर याच रिप्रोडक्शनमुळं आज आपल्याला अर्थवर स्पीसीजची कंटिन्युटी पाहायला भेटते. जर हा प्रकार नसला असता तर सुरुवातीला तयार झालेल्या स्पीसीज कायमस्वरूपी नष्ट झाल्या असत्या, त्यांच्यामध्ये आपल्याला कंटिन्युटी बिलकुल दिसली नसती. आता या ठिकाणी दोन जे टाईप आहेत तर ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. याच्या नंतर मित्रांनो जो काही आपल्याला प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन जे काही आहे तर ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर ही एक प्रिमिटिव्ह अशी मेथड आहे ॲनिमलमध्ये. आता खरं तर कोणत्याही ॲनिमलमध्ये हा प्रकार पाहायला भेटत नाही, जे काही लोअर ॲनिमल आहेत तर त्यांच्यामध्ये हा प्रकार पाहायला भेटतो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे काही मियोसिस असतं तर ते होत नसतं. मियोसिसच्या माध्यमातून गॅमेटचं फॉर्मेशन होत असतं. आता साहजिकच इथं मियोसिसही होत नाही आणि त्यासोबतच गॅमेटचं फॉर्मेशनही होत नाही आणि गॅमेटच नाहीयेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं काय होत नाही बरं, फर्टिलायझेशन देखील होत नाही. याच्यामध्ये सिंगल पॅरेंट जो काही आहे तर तो इन्वॉल्व्ह होत असतो. याच्या दोन मेथड आपल्या बुकमध्ये सांगितल्यात, पहिली म्हणजे जमिल फॉर्मेशन आणि दुसरं जे काही आहे तर ती म्हणजे बडिंग. ठीक आहे, काय बरं, जमिल फॉर्मेशन आणि बडिंग. मित्रांनो, जमिल फॉर्मेशन हा प्रकार तुम्हाला स्पॉन्जेसमध्ये पाहायला भेटतो. आता स्पॉन्जेस जे काही असतात तर ते कशामध्ये पाहायला भेटतात बरं, तर स्पॉन्जेस भेटतात आपल्याला पोरीफेरामध्ये. नॉन कॉर्डेटमध्ये सगळ्यात लोअर मोस्ट असा जो काही फायलम आहे तर तो म्हणजे पोरीफेरा आणि या पोरीफेरामध्ये स्पॉन्जेस हे इमुवेबल किंवा इमोबाईल असणारे ॲनिमल्स तुम्हाला पाहायला भेटतात. सगळे ॲनिमल जे काही आहेत तर ते ॲक्वेटिक असतात. ठीक आहे, तर यांच्यामध्ये कोणत्या कंडिशन मध्ये हे रिप्रोडक्शन पाहायला भेटतं तर अनफेवरेबल कंडिशन मध्ये. हा एक अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, फेवरेबल कंडिशन मध्ये यांच्यामध्ये आपल्याला हे रिप्रोडक्शन पाहायला भेटत नाही. हे अनफेवरेबल कंडिशन मध्ये, एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये इथं हे पाहायला भेटतं. ह्याच्यामध्ये काय असतं तर जम्यूल तयार होतो. जम्यूल म्हणजे काय असतं तर मास ऑर ऍग्रिगेशन ऑफ डॉर्मंट आर्कोसाइट सेल, म्हणजे
ऑर्कोसाइट प्रकारच्या सेलचं हे एक जमील म्हणजे मास असतं. आता खरं तर या ऑर्कोसाइट सेलच्या आजूबाजूला अमिबोसाइट सेल ज्या काही येतात तर त्यांच्या माध्यमातून एक मेम्ब्रेन तयार होत असतं आणि हे मेम्ब्रेन जे काही आहे तर ह्याच्या आत हे जेम्युल हॅच होत असतं आणि त्याच्यापासून नवीन असा इंडिव्हिज्युअल जो काही आहे तर तो डेव्हलप होत असतो. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन येत असते तेव्हा तो हॅच झालेला जो जेम्युल आहे तर त्याच्यापासून तो इंडिव्हिज्युअल जो काही आहे तर तो बाहेर पडतो आणि हा प्रकार आपल्याला भेटतो स्पॉन्जेस मधल्या स्पॉन्जिला या स्पीसीज मध्ये. दुसरा जो काही प्रकार आहे तर तो बडिंग. मित्रांनो, बडिंग हा प्रकार आपल्याला प्लांट्स मध्ये देखील पाहायला भेटतो. बडिंग कुणामध्ये होत असते तर सगळ्यात महत्वाचं जे एक्झाम्पल आहे युनिसेल्युलर मधलं तर ते ईस्ट आहे. ते कोणतं आहे बरं? ईस्ट. आता ईस्ट हे खरं तर फंगाय कॅटेगरीमध्ये येत असतं. आणखी एक महत्वाचं एक्झाम्पल जे की मल्टी सेल्युलर मध्ये आपल्याला पाहायला भेटतं तर ते आहे हायड्रा. हायड्रा जे काही आहे तर ते अॅनिमल मध्ये कुठे येत असतं बरं? तर ते सिलेंट्रेटा या फायलम मध्ये येत असतं. कोणत्या फायलम मध्ये येत असतं? सिलेंट्रेटा या फायलम मध्ये आपल्याला या ठिकाणी हा हायड्रा प्रकार पाहायला भेटतो. ठीक आहे, तर या ठिकाणी जे कोरल्स असतात तर त्या कोरल मध्ये देखील तुम्हाला हे या पद्धतीचं बडिंग पाहायला भेटतं. बडिंग मध्ये नेमकं काय होतं तर एक आउटग्रोथ तयार होतो. एक आउटग्रोथ ज्याला बर्ड म्हटलं जातं तर त्या बर्डची त्या ठिकाणी ग्रोथ होत जाते आणि एक अशी वेळ येते की ज्यावेळेस तो बर्ड त्याच्या पॅरेंट पासून डिटॅच होतो आणि इंडिपेंडंटली ग्रो होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं दोन पॅरेंट्स इन्वॉल्व्ह होत नाहीयेत. ठीक आहे, तर ही बडिंग एक कॉमन अशी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जे काही आपल्याला पाहायचंय ते म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. ते कोणतं पाहायचंय बरं? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अॅनिमल. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय होत असतं तर दोन पॅरेंट्स इन्वॉल्व्ह होत असतात. हा ह्याचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. दोन पॅरेंट इन्वॉल्व्ह होतात आणि गॅमेट जे काही आहेत तर ह्यांचं फ्युजन होत असतं. गॅमेटचं फॉर्मेशन हे विथ द हेल्प ऑफ मियोसिस होत असतं, हे देखील आपण पाहूया. आता या ठिकाणी दोन मेन फेजेस ज्या काही आहेत तर ह्याच्यामध्ये ज्युवेनाईल फेज असते किंवा प्री रिप्रोडक्टिव्ह फेज विच इन्वॉल्व्स द ग्रोथ अँड रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे जे काही अॅनिमल आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये दोन फेजेस. एक म्हणजे ज्युवेनाईल म्हणजे लहानपणीची फेज, ज्या काळामध्ये त्या ऑर्गॅनिझमची त्या अॅनिमलची फक्त ग्रोथ होत असते आणि सेक्शुअली ते मॅच्युअर होत असतात. आणि त्याच्यानंतर जे काही आहे तर ते त्या ठिकाणी दुसरी जी काही फेज आहे तर त्याच्यामध्ये ते ऍक्टिव्हली रिप्रोडक्शन करू शकतात. आता अॅनिमल देखील दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे सीझनल ब्रीडर्स. कोणते बरं? सीझनल ब्रीडर्स. आणि दुसरे जे काही आहेत तर ते कंटिन्युअस ब्रीडर्स. सीझनल ब्रीडर्स म्हणजे असे अॅनिमल की जे वर्षाच्या स्पेसिफिक टाइम मध्येच ब्रीडिंग करू शकतात. अशा अॅनिमल्सचे जर एक्झाम्पल जर सांगायचं असतील तर गोट आहे, शीप आहे, डॉंकी आहे. हे अॅनिमल त्या ठिकाणी वर्षातले काही स्पेसिफिक मंथ जे काही येतं तर त्यावेळेसच रिप्रोडक्शन करू शकतात. या उलट कंटिन्युअस रिप्रोडक्शन करणाऱ्या अॅनिमलचं जर उदाहरण पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये ह्युमन आणि ह्युमनच्या अगदी जवळच्या असणारे एप्स जे काही आहेत मग ते गोरिला, चिंपांजी वगैरे तर यांचा समावेश होत असतो. आता या ठिकाणी आपल्याला स्पेशली ह्युमन रिप्रोडक्शन बद्दल पाहायचं. मित्रांनो ह्युमन रिप्रोडक्शनच्या बाबत जर सिक्वेन्स जर लावायचा असेल तर या ठिकाणी गॅमेटोजेनेसिस हा पहिला प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. गॅमेटोजेनेसिस म्हणजे प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. आता याच्यामध्ये मेल गॅमेट जे काही येतं तर ते टेस्टीज मध्ये फॉर्म होतात आणि फिमेल गॅमेट जे काही येतं तर ते मॅच्युअर होतात ओव्हरी मध्ये. ठीक आहे, म्हणजे एकंदर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार झाला विथ द हेल्प ऑफ गॅमेटोजेनेसिस. आता याच्यानंतर काय असणार? तर याच्यानंतर असणार इन्सेमिनेशन. ह्युमनच्या बाबत जर बोलायला गेलं तर जे स्पर्म्स असतात तर ते थ्रू व्हजायना त्या ठिकाणी त्या ओहम पर्यंत जात असतात आणि त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे ना त्या ठिकाणी इन्सर्शन ऑफ स्पर्म्स इन व्हजायना याला म्हटलं जातं इन्सेमिनेशन. त्याच्यानंतर जे काही असतं तर ते इंटरनल फर्टिलायझेशन. मित्रांनो इंटरनल फर्टिलायझेशन याच्यात इंटरनल हा शब्द मुद्दा म्हणून वापरलेला आहे कारण बरेचसे जे काही ऑर्गॅनिझम आहेत अॅनिमल आहेत तर त्यांच्यामध्ये एक्स्टर्नल फर्टिलायझेशन होत असतं. फॉर एक्झाम्पल अँफिबियन्स फ्रॉग जो काही आहे किंवा काही पायसे जे काही येतं मासे तर ते एक्स्टर्नल फर्टिलायझेशन करतात. म्हणजे त्यांनी त्यांचे स्पर्म्स आणि ओहम जे काही येतं तर ते पाण्यामध्ये बाहेर सोडून देत असतात आणि रॅन्डमली त्याचं फर्टिलायझेशन होत असतं. इथं मात्र असं होत नाहीये, फिमेलच्या बॉडीच्या आत स्पर्म आणि ओहम यांचं फर्टिलायझेशन होत असतं आणि म्हणून याला इंटरनल फर्टिलायझेशन असं वापरलेलं आहे. आता हे फर्टिलायझेशन जेव्हा होत असतं तेव्हा जी डिप्लॉइड सेल तयार होत असते ना तर त्याला म्हटलं जातं झायगोट. टेक्निकली मित्रांनो आपण सगळे युनिसेल्युलर आहेत कारण कोणताही सेक्शुअली रिप्रोड्यूस होणारा जो काही ऑर्गॅनिझम आहे तर तो त्या झायगोट पासूनच बनलेला आहे. म्हणजे आज आपल्याकडे ट्रिलियन मध्ये जरी सेल्स असल्या तरी देखील
आपण सुरुवातीला एकच सेलचे होतो, युनिसेल्युलर होतो आणि ती सेल म्हणजे झायगोट. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढची प्रोसेस म्हणजे ऑर्गॅनोजेनेसिस आणि एम्ब्रिओजेनेसिस. म्हणजे त्या झायगोटचं डिव्हिजन होत जातं, ऑर्गन जे काही येईल तर ते डेव्हलप व्हायला लागतात फिमेलच्या युटेरसमध्ये आणि त्या त्याच्यामध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट व्हायला चालू होते. यालाच म्हटलं जातं एम्ब्रिओजेनेसिस. आता मित्रांनो या ठिकाणी त्याच्या पुढचा जो काही काळ आहे म्हणजे एम्ब्रिओजेनेसिसचं जे काही पिरियड आहे तर यालाच म्हटलं जातं जेस्टेशन पिरियड. जेस्टेशन पिरियड जो काही आहे तर तो प्रत्येक अॅनिमलमध्ये वेगवेगळा असतो. लाईक समजा गोट मध्ये तो 5 मंथचा असतो, त्यानंतर काऊ मध्ये 9 मंथचा असतो, ह्युमन मध्ये 9 मंथचा असतो, बफेलो मध्ये 10 मंथचा असतो. म्हणजे एकंदर जेस्टेशन पिरियड म्हणजे गर्भावस्थेचा काळ. आणि त्याच्यानंतर होतं मित्रांनो पार्चुरेशन, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये डिलिव्हरी होणे म्हणतो ना, तर ते पार्चुरेशन. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जो एम्ब्रिओ आहे, जो कम्प्लिटली डेव्हलप झालेला एम्ब्रिओ आहे, तर तो थ्रू त्या ठिकाणी युटेरस मधून थ्रू हजाईना बाहेर पडत असतो, बर्थ कॅनॉल मधून बाहेर पडत असतो. पण एवढंच होतंय का? नाही. या ठिकाणी मॅमल्स आणखी एक वैशिष्ट्य आहे, जे ऑफस्प्रिंग असतं, जे बाळ असतं, तर हे बाळ त्या फिमेलवर डिपेंड असतं फॉर नरिशमेंट. आणि या ठिकाणी आपल्याला विशेषतः मॅमल्स मध्ये लॅक्टेशन ही फेज दिसते. लॅक्टेशन म्हणजेच काय? तर ते बाळ आईच्या मेमरी ग्लँड मधून मिल्क जे काही सिक्रिट होत असतं तर त्याच्यावर नरिश होत असतं, त्याच्यावर त्याची ग्रोथ होत असते. म्हणजे एकंदर अगदी गॅमेटोजेनेसिस पासून ते लॅक्टेशन पर्यंत तुम्हाला एक्झाम मध्ये रँडमली जर कोणत्या अशा स्टेप जर विचारल्या तर तुम्हाला त्याचा सिक्वेन्स लावता यायला पाहिजे. गॅमेटोजेनेसिस आहे, इन्सेमिनेशन आहे, इंटरनल फर्टिलायझेशन आहे, त्यानंतर झायगोट फॉर्मेशन आहे, त्याच्यानंतर आहे ऑर्गॅनोजेनेसिस, त्याच्यानंतर एम्ब्रिओजेनेसिस आणि त्याच्यानंतर आहे त्या ठिकाणी जेस्टेशन, पार्चुरेशन आणि लॅक्टेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे की प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणत्या येतं. ह्युमनच्या बाबत जर बोलायला गेलं तर प्रायमरी सेक्स ऑर्गन मेलमध्ये जे काही आहेत तर ते टेस्टीज येतं आणि फिमेलमध्ये जे काही आहेत तर त्या ओव्हरीज येतं. आता मेलमध्ये टेस्टीची संख्या किती असते तर 2 असते. टेस्टीची संख्या काय असते? बरं, 2. आणि फिमेलमध्ये ओव्हरीची संख्या किती असते? 2. आता सेकंडरी किंवा एक्सेसरी सेक्शुअल ऑर्गन्स जे काही येतं तर ते म्हणजे दुय्यम असे सेक्स ऑर्गन जे स्पेशली मेल आणि फिमेलमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ह्याची जर डेफिनेशन जर सांगायची असेल तर मेलमध्ये टेस्टीस सोडून बाकीचे जे काही ऑर्गन आहेत सेक्स रिलेटेड तर ते काय आहेत? बरं, सेकंडरी किंवा एसेसरी सेक्स ऑर्गन्स आहेत. त्याच्यामध्ये मग त्या ठिकाणी दाढी, मिशा ह्या ज्या काही गोष्टी येतात तर ह्या सेकंडरी सेक्स ऑर्गन मध्ये येत असतात. आणि फिमेलमध्ये ओव्हरी सोडून जे काही बाकीचे जे काही ऑर्गन आहेत तर ते सेकंडरी मध्ये येत असतात. आता या ठिकाणी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स जर पाहायला गेले तर त्या ठिकाणी दाढी येणं, मिशा येणं किंवा या ठिकाणी चेस्टवर हेअर्स असणं किंवा मस्क्युलर बॉडी असणं. आता मस्क्युलर बॉडीचं काय नेमकं संबंध? तर मित्रांनो एक लक्षात घ्या, मेल आणि फिमेल यांच्यामध्ये जर त्या ठिकाणी पर्सेंटेज वाईज जर पाहिलं तर मेलमध्ये मसल्सचं प्रमाण हे त्या ठिकाणी थोडंसं जास्त असतं. इट इज ड्यू टू दी लेवल ऑफ टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढल्यामुळं किंवा जास्त असल्यामुळं हे मसल्स जे काही येतं तर बॉडी वेटच्या त्यांचं जे काही पर्सेंटेज आहे तर ते जास्त असतं. इनलार्ज्ड लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजे काय असतं? तर लॅरिंग्स म्हणजे कंठ. मित्रांनो मेलमध्ये स्पेशली हा जो काही लॅरिंग्स आहे त्या ठिकाणी आफ्टर सर्टन एज म्हणजे ॲडोलसन्स पिरियडच्या नंतर तो जो काही लॅरिंग्स आहे ना तर तो थोडासा इनलार्ज होतो असतो आणि त्याच्यामुळे त्याला ॲडम्स ऍपल देखील म्हटलं जातं. आता या ठिकाणी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे फिमेलमध्ये येतं तर त्याच्यामध्ये ब्रेस्ट डेव्हलप होत असतात. पेल्विक जे काही बोन आहे तर ते मात्र तुलनेनं ब्रॉड असतं आणि त्यासोबतच जो काही पिबिक आर्च जो काही असतो तर तो देखील मोर दॅन 90 डिग्री आपल्याला पाहायला भेटतो. त्यासोबतच फिमेलचा आवाज जो काही असतो ना तर तो हाय पिचचा असतो. या उलट मेलचा आवाज जो काही असतो ना तर तो लो पिचचा असतो. एक्झाम मध्ये या पद्धतीनं तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो ह्युमनच्या बाबत आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला सेक्शुअल डायमॉर्फिझम पाहायला भेटतं. सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजेच काय? तर पाहता क्षणी एक्स्टर्नली तुम्हाला सांगता येतं की हा ऑर्गॅनिझम हा मेल आहे का फिमेल आहे. सेक्शुअल डायमॉर्फिझम याला म्हटलं जातं. म्हणजे एकंदर या ठिकाणी सेक्सेस कॅन बी आयडेंटिफाईड एक्स्टर्नली. ठीक आहे. तर मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे का? कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही या ठिकाणी काही अडचण असेल तर विचारू शकता. यस, काही अडचण असेल तर विचारू शकता, नाहीतर आपण या ठिकाणी पुढचा जो काही पार्ट आहे तर तो घेऊया. काही अडचण आहे? ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जेव्हा आपण विचार करतो ना तर त्याच्यामध्ये महत्वाचे असे 3 कॅटेगरी आपण करत असतो. एक म्हणजे टेस्टीस,
दुसरं म्हणजे ऍसेसरी डक्ट आणि तिसरं म्हणजे ग्लँड. आता टेस्टिस जे काही आहेत तर ह्यांची संख्या आपण पाहिलेलं आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी होत असतात मित्रांनो टेस्टिसच्या माध्यमातून, दोन गोष्टी कोणत्या होतात तर पहिलं म्हणजे स्पर्मचं फॉर्मेशन आणि मॅच्युरेशन आणि दुसरं म्हणजे सिक्रिशन ऑफ हार्मोन्स. ठीक आहे, ते हार्मोन कोणते असतात तर अँड्रोजिन किंवा टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन असतात. ऍसेसरी डक्ट म्हणजे काय तर मित्रांनो टेस्टिस पासून ते अगदी युरेथ्रा पर्यंत जो काही स्पर्म्स किंवा सेमन पास होण्याचा जो काही पात आहे ना, तर त्या पात मध्ये येणाऱ्या ज्या डक्ट आहेत तर त्याला ऍसेसरी डक्ट म्हणतात. आणि तिसरा जो काही पार्ट आहे तर तो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असणारा ग्लँड. ठीक आहे, याच्यामध्ये सेमिनल वेसिकल आहे, कौपर्स ग्लँड आहे किंवा प्रोस्टेट ग्लँड, या तीन महत्वाच्या ग्लँड आहेत. या ग्लँड मार्फत जे सिक्रिट होणारे हार्मोन्स आहेत तर ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचे. पहिल्यांदा आपण टेस्टिस बद्दल पाहूया मित्रांनो. ह्युमन टेस्टिस जे काही आहेत तर ते ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर असतात, इनसाइड ए पाउच लाईक स्ट्रक्चर नोन ऍज स्क्रोटम. मित्रांनो या ठिकाणी ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर टेस्टिस असण्याचं जे काही महत्वाचं कारण आहे तर त्यामध्ये महत्वाचं कारण काय बरं, टेम्परेचर डिफरन्स. आपल्या बॉडीचं टेम्परेचर असतं साधारणतः 37 degrees Celsius, पण ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर हे टेस्टिस राहिल्यामुळं या ठिकाणी जे काही टेस्टिसचं टेम्परेचर असतं तर ते अराउंड 1 to 2 degrees Celsius बॉडी टेम्परेचर पेक्षा कमी असतं. हा एक महत्वाचा फायदा आपल्याला पाहायला भेटतो. आता इथं जर पाहायला गेलं तर या टेस्टिस मध्ये ह्याचा जर आपण ट्रान्सवर सेक्शन जर घेतला तर ह्याच्यामध्ये काय भेटतात तुम्हाला, टेस्टिक्युलर लोब्युल भेटतात, त्याच्यानंतर सेमिनिफेरस ट्यूब्युल भेटतात. ठीक आहे, टेस्टिक्युलर लोब्युल आणि सेमिनिफेरस ट्यूब्युल. टेस्टिक्युलर लोब्युलची संख्या साधारणतः 200 to 400 पर्यंत असते आणि एका टेस्टिक्युलर लोब्युल मध्ये मित्रांनो साधारणतः 2 to 4 एवढे त्या ठिकाणी सेमिनिफेरस ट्यूब्युल असतात. त्याच्यानंतर काही लेडिग नावाच्या सेल्स असतात ज्याला इंटरस्टिशियल सेल्स देखील म्हटल्या जातात, ज्यांच्या माध्यमातून स्पर्म्सचं फॉर्मेशन होत असतं. आता त्याचं फंक्शन काय, तर पहिलं फंक्शन आहे टेस्टिसचं ते म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय, स्पर्म फॉर्मेशन. यासोबतच आपले टेस्टिस जे काही येत तर ते ऍज अ एंडोक्राईन ग्लँड म्हणून देखील काम करतात. एक अत्यंत महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतोय, ऍज अ एंडोक्राईन ग्लँड म्हणून काम करताना ते दोन हार्मोन सिक्रिट करतात. खर तर ते एकच हार्मोन असतं महत्वाचं, ते म्हणजे टेस्टोस्टेरॉन, जे की अँड्रोजन या कॅटेगरीमध्ये येत असतं. मित्रांनो याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जो काही पार्ट पाहायचा आहे तर तो म्हणजे ऍसेसरी डक्ट. तो म्हणजे कोणता बरं, ऍसेसरी डक्ट. आता या ऍसेसरी डक्ट बद्दल मी तुम्हाला काय सांगितलं होतं तर टेस्टिस मध्ये स्पर्म्स तयार झाले. आता हे स्पर्म्स जे काही येत तर ते एक पर्टिक्युलर पाथ जो काही आहे तर तो फॉलो करतात. म्हणजे त्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल किंवा त्या ठिकाणी टेस्टिक्युलर लोब्युल मध्ये जेव्हा हे स्पर्म्स तयार होत असतात तेव्हा पेरेटी टेस्टिस, त्यानंतर व्यासा इन्फ्रन्शिया, त्याच्यानंतर एपिडिडिमिस, त्याच्यानंतर व्यासा डिफरन्स, त्याच्यानंतर त्या ठिकाणी इजॅक्युलेटरी डक्ट आणि त्यानंतर युरेथ्रा असा एक पाथ फॉलो करतात आणि याच पाथला म्हटल्या जातं ऍसेसरी डक्ट. बघा काय काय आहे, रेटी टेस्टिस, त्याच्यानंतर इथून स्पर्म्स जे काही आहेत तर पुढं व्यासा इन्फ्रन्शिया मध्ये जातात, व्यासा इन्फ्रन्शिया मधून एपिडिडिमिस मध्ये जातात. एपिडिडिमिस मध्ये काय होत असतं तर यांचं मॅच्युरेशन होत असतं. म्हणजे खरं तर मी स्पर्म्स जे काही बोलतोय या कंडिशनला त्यांना स्पर्म्स म्हणणं योग्य नाहीये, ते स्पर्मॅटिड असतात आणि इथं जे काही आहे तर त्यांचं मॅच्युरेशन होत असतं. त्याच्यानंतर हे मॅच्युअर झालेले स्पर्म्स ड्युरिंग इजॅक्युलेशन या ठिकाणी व्यासा डिफरन्स मध्ये एंट्री करतात. व्यासा डिफरन्स एक 40 centimeter लेंथची त्या ठिकाणी एक डक्ट आहे, ट्यूब आहे आणि त्याच्यानंतर हे येतात इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट जो काही आहे तर तो अगदी छोटासा पार्ट असतो या पाथमधला, एक छोटासा पार्ट जो की सेमिनल वेसिकलच्या जवळचा असतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण एक युरिनोजेनिटल ट्रॅक जो काही आहे ज्याला युरेथ्रा म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये एंट्री करतो. तर आता इथं जर पाहायला गेलं तर रेटी टेस्टिस जे स्पर्मॅटिड किंवा स्पर्म्स म्हणजे खरं तर इमॅच्युअर असे स्पर्म्स या ठिकाणी सेमिनिफेरस ट्यूब्युल मध्ये डेव्हलप झालेले आहेत तर तिथून हे रेटी टेस्टिस मध्ये स्पर्म्स एंट्री करतात. ठीक आहे, आणि ह्या रेटी टेस्टिसच्या माध्यमातून हे स्पर्म्स कुठे पास होतात बरं, व्यासा इन्फ्रन्शिया मध्ये पास होतात. आता व्यासा इन्फ्रन्शिया मध्ये हे आल्यानंतर ह्याची त्या ठिकाणी जर पुढची जर प्रोसेस पाहिली तर हे व्यासा इन्फ्रन्शिया मधून एपिडिडिमिस मध्ये त्या ठिकाणी येत असतात. टेस्टिसची डायग्राम जर पाहिली तर त्याच्या पोस्टेरियर साईडला डॉर्सल साईडला एक कॉइल्ड असं स्ट्रक्चर असतं ज्याला म्हटलं जातं एपिडिडिमिस. कोणत्याला तर टेस्टिसच्या पोस्टेरियर साईडला. या ठिकाणी एक हायली आणि लॉंग असं कॉइल्ड स्ट्रक्चर असतं. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होत असते ती म्हणजे स्पर्मचं मॅच्युरेशन. खरं तर आतापर्यंत जे काही आपण स्पर्म्स पाहत असतो तर ते इमॅच्युअर असतात, पण या एपिडिडिमिस मध्ये मात्र स्पर्मचं मॅच्युरेशन होत असतं. त्याच्यानंतर मित्रांनो एका लॉंग अशा
ट्यूब मध्ये या एपिडिडिमिस मधून हे मॅच्युअर स्पर्म्स एंट्री करतात आणि हे जे काही एंटर केलेले स्पर्म्स आहेत तर हे कुठे जातात बरं, इजॅक्युलेटरी डक्ट पर्यंत जातात. इजॅक्युलेटरी डक्टचं वैशिष्ट्य काय, पहिल्यांदा या स्पर्म्स मध्ये इतर कोणतं तरी फ्ल्यूड मिक्स होत असतं आणि त्या फ्ल्यूडचं नाव आहे सेमिनल फ्ल्यूड. आता खरं तर या ठिकाणी आपण त्याच्यानंतर सीमन नावाच्या एका प्रकाराबद्दल पाहणार आहोत. सीमन म्हणजे काय असतं तर स्पर्म प्लस त्या ठिकाणी सेमिनल फ्ल्यूड प्लस काउपर्स फ्ल्यूड प्लस प्रोस्टेट फ्ल्यूड. आता हे जे काही सीमन असतं तर एक प्रकारचं मिक्सचर असतं स्पर्म्सचं, त्यानंतर सेमिनल वेसिकलचं, काउपर्स फ्ल्यूडचं प्लस प्रोस्टेट फ्ल्यूडचं. म्हणजे या सीमन मध्ये जर त्या ठिकाणी या सेमिनल फ्ल्यूडचं जर पर्सेंटेज पाहिलं इट इज अराउंड 60%. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की सेमन मध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं असतं तर सेमिनल वेसिकल मधून सिक्रीट झालेल्या सेमिनल फ्ल्यूडचं असतं. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच भागामध्ये म्हणजे तिथून पुढं युरेथ्रा जोपर्यंत येत नाही तिथपर्यंत साधारणतः 2 सेंटीमीटर लांबीचा जो काही पात असतो तर त्याला म्हटलं जातं इजॅक्युलेटरी डक्ट. आणि इजॅक्युलेटरी डक्ट हा कुठं जॉईन होतो बरं, युरेथ्राला जॉईन होत असतो. आता तुम्ही म्हणाल की सर युरेथ्रा हा युरिनरी सिस्टीमचा भाग आहे ना. येस मित्रांनो, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये युरेथ्रा हा जो काही आहे तर 2 ऑर्गन सिस्टीम मध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतो. पहिलं म्हणजे युरिनरी ब्लॅडर मधून जे एक्सक्रीट होणारा युरिन आहे तर ते थ्रू युरेथ्रा बॉडी बाहेर पडतो. त्यासोबतच या ठिकाणी हा इजॅक्युलेटरी डक्ट जो काही आहे, खर तर 2 इजॅक्युलेटरी डक्ट 2 टेस्टिस कडून येणारे 2 इजॅक्युलेटरी डक्ट हे देखील युरेथ्राला जॉईन होत असतात आणि या माध्यमातून सीमन देखील थ्रू युरेथ्रा बॉडी बाहेर पडत असतं. याचा अर्थ हा युरिनो जेनिटल डक्ट म्हणून काम करतो. युरिनो म्हणजे युरिनरी सिस्टीमचा आणि जेनिटल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा. तर तुम्हाला इथपर्यंत या गोष्टी ज्या काही आहेत तर त्या नक्कीच समजलेल्या असतील. त्याच्यानंतर मित्रांनो आपण ग्लँड्स बद्दल पाहणार आहोत. या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये इथं 3 महत्वाच्या ग्लँड्स असतात. पहिलं म्हणजे सेमिनल वेसिकल. तुम्ही शक्यतो आता इथं या पीडीएफ मध्ये डायग्राम्स मात्र नाहीये त्यामुळं तुम्ही शक्यतो या ठिकाणी बुक समोर घेऊन या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम जी काही आहे तर ती समोर नक्की ठेवा, जेणेकरून मी जे काही बोलतोय तर ते तुम्हाला थोडस रेफरन्स म्हणून समजेल. तर या ठिकाणी सेमिनल वेसिकल जी काही प्रकार असतो तर हा कुठं असतो तर युरिनरी ब्लॅडरच्या अगदी खालच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला, पोस्टेरियर साइड ऑफ दी युरिनरी ब्लॅडर आपल्याला हे तुम्हाला पाहायला भेटतं. आता इथून काय सिक्रीट होतं तर ह्याच्यामधून सेमिनल फ्ल्यूड सिक्रीट होतं. या सेमिनल फ्ल्यूड मध्ये काय असतं, याच्यामध्ये असतं फ्रुक्टोज, याच्यामध्ये असतं फायब्रिनोजिन आणि याच्यामध्ये असतं प्रोस्टाग्लँडिन. मी काय म्हणतोय बघा, या ठिकाणी सेमिनल फ्ल्यूड मध्ये काय काय असतं तर सेमिनल फ्ल्यूड मध्ये फ्रुक्टोज असतं. आता फ्रुक्टोज काय असतं तर फ्रुक्टोज इज अ मोनोसॅकराइड ज्याच्यापासून एनर्जी मिळते. आता खरं तर एनर्जीचा आणि या ठिकाणी ह्याचा काय संबंध, मित्रांनो स्पर्म्स जे काही येत तर ह्युमन बॉडी मधल्या एकमेव मोटाईल सेल येतात. ह्युमन बॉडी मधल्या एकमेव मोटाईल सेल जर कोण असतील तर त्या म्हणजे स्पर्म्स. आणि साहजिकच फॉर द मुवमेंट ऑफ दी स्पर्म्स त्या ठिकाणी फ्रुक्टोज इज नेसेसरी. आणि मित्रांनो एक अत्यंत महत्वाचं काम इथं या सेमिनल फ्ल्यूड मधल्या फ्रुक्टोज मार्फत केलं जातं. दुसरं काय तर फायब्रिनोजिन. मित्रांनो हे जे काही सीमन आहे ना तर ह्या सीमनचं कॉग्युलेशन करण्याचं काम या फायब्रिनोजिन मार्फत केलं जातं. आता फायब्रिनोजिनची ओळख जी काही आहे तर ती ऍज अ ब्लड क्लॉटिंग एजंट तुम्हाला नक्कीच आहे. आणि तिसरं जे काही आहे ना मित्रांनो तर ते प्रोस्टाग्लँडिन. हे प्रोस्टाग्लँडिन जे काही आहे तर ते वजायनामध्ये रिव्हर्स पेरिस्टाल्टिक मुव्हमेंट निर्माण करतं, जेणेकरून स्पर्म्स हे इझिली थ्रू युटेरस फॅलोपियन ट्यूब कडे जाऊ शकतील. म्हणजे एकंदर हे तीनही जे काही याचे कंपोनंट जे काही आहेत तर ते अत्यंत महत्वाचे आहेत. एकूण सीमन मध्ये 60% जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते सेमिनल फ्ल्यूडचं आहे हे देखील आपण इथं पाहू शकतो. आता आपण दुसऱ्या ग्लँड विषयी पाहूया, ते म्हणजे प्रोस्टेट ग्लँड. मित्रांनो या ठिकाणी युरेथ्रा जेव्हा स्टार्ट होत असतो तर युरेथ्राच्या दोनही बाजूला आपल्याला त्या प्रोस्टेट ग्लँड पाहायला भेटतात. त्यांचं लोकेशन देखील युरिनरी ब्लॅडरच्या जस्ट खाली असतं, ठीक आहे. आणि इथं जर पाहायला गेलं तर सराउंड दी युरेथ्रा, युरेथ्राला जेने म्हणजे ह्या दोन बाजूला तर असतात पण बऱ्यापैकी सगळीकडून या दोघींनी दोन प्रोस्टेट ग्लँड न कव्हर केलेलं असतं. मेल्सच्या बाबत जर पाहायला गेलं तर साधारणतः 60+ असणाऱ्या मेल मध्ये या प्रोस्टेट ग्लँडचा कॅन्सर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. जसं आपण या ठिकाणी सर्विकल कॅन्सर पाहतो ना फिमेल मध्ये, तर तसाच प्रोस्टेट कॅन्सर जो काही आहे तर तो देखील मेल्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतो. कधी कधी जसं जसं वय वाढतं प्रोस्टेट ग्लँडवर सूज देखील आलेली पाहायला भेटते, ज्यामुळं युरेथ्रल ओपनिंग जी काही आहे तर तिच्यावर त्या ठिकाणी प्रेशर येतं आणि
युरिनरी एक्सक्रिशन, जे काही युरिनचं एक्सक्रिशन, तर ते होण्यासाठी लिमिटेशन येतं. आता या ठिकाणी मित्रांनो, या प्रोस्टेट ग्लँडच्या माध्यमातून सिक्रेट होणारं जे काही फ्लूड आहे ते म्हणजे प्रोस्टेट फ्लूड, त्याचं सीमनमध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे, तर 30%. एकूण जेवढं काही सीमन आहे एका इजोक्युलेशन मध्ये अराउंड 4 ml पर्यंत जे काही सीमन त्या ठिकाणी बाहेर पडत असतं, तर त्याच्या 30% जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते कुणाचं आहे, बरं, प्रोस्टेट फ्लूडचं. आता या प्रोस्टेट फ्लूडचं सगळ्यात महत्वाचं काय, त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं, त्यासोबतच फॉस्फेटेज असतं आणि काही एन्झाइम्स देखील तुम्हाला पाहायला भेटतात. ठीक आहे, आता त्याचा नेमका महत्वाचा रोल काय, ह्या त्या ठिकाणी प्रोस्टेट फ्लूडचा एक महत्वाचा जो यूज आहे तो म्हणजे जेव्हा स्पर्म्स फिमेल वजायनामध्ये एंट्री करतात तेव्हा तिथं युरिन मुळ ऍसिडिक एन्व्हायरमेंट असतं आणि त्या ऍसिडिक एन्व्हायरमेंट पासून या स्पर्म्सचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं, बरं, तर हे प्रोस्टेट फ्लूड करत असतं. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तिसरी आणि शेवटची ग्लँड पाहायची, तर ती म्हणजे काउपर्स ग्लँड, ज्याला बल्बो युरेथ्रल ग्लँड मध्ये देखील म्हणतात. काय म्हटलं जातं, बरं, काउपर्स ग्लँड, ज्याला बल्बो युरेथ्रल ग्लँड नावानं देखील ओळखलं जातं. या ठिकाणी युरेथ्राच्या दोन्ही बाजूला या ग्लँड आपल्याला पाहायला भेटतात, छोट्याशा असतात, पी साईज असतात. आता याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय, याचं सिक्रिशन जे काही आहे तर ते अल्कलाईन असतं आणि त्यासोबतच या ठिकाणी इट ऍक्ट ऍज अ लुब्रिकंट ड्युरिंग पॉप्युलेशन. ठीक आहे, या ठिकाणी फ्रिक्शन कमी करण्याचं म्हणजेच लुब्रिकेंट म्हणून या ठिकाणी काम जे काही आहे तर या काउपर्स फ्लूड मार्फत तुम्हाला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर आपल्याला एक्सटर्नल जेनिटेलिया बद्दल पाहायचं आहे. काय पाहायचंय, बरं, एक्सटर्नल जेनिटेलिया म्हणजेच काय, तर असे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन की जे त्या ठिकाणी बाहेरून दिसतात किंवा लक्षात येतात. त्याच्यामध्ये स्क्रोटम बद्दल तर आपण ऑलरेडी पाहिले, स्क्रोटम इज अ पाउच लाईक स्ट्रक्चर इन विच दिस टू टेस्टीज आर सस्पेंडेड. तर या ठिकाणी हे कुठं असतात, बरं, तर लोअर ऍबडॉमिनल एरियामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, पेनिसच्या मागच्या बाजूला. आता या ठिकाणी ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मसल्स पासून हे जे काही आहे तर हे बनलेले असतात आणि याचा महत्वाचा पर्पज काय, तर टेस्टीचं प्रोटेक्शन आणि बॉडी टेम्परेचर पेक्षा लोअर टेम्परेचर मेंटेन करणं. दुसरं जे काही आहे तर ते पेनिस, आता पेनिस जे काही आहे तर हे प्यूबिक रिजन मध्ये पाहायला भेटतं स्क्रोटमच्या पुढच्या बाजूला. या ठिकाणी हे एक सिलेंड्रिकल मस्क्युलर असा ऑर्गन आहे. ह्याच्यामध्येही त्या ठिकाणी 3 महत्वाच्या इरेक्टाईल टिश्यू असतात. एक लक्षात घ्या, इथं 3 बंडल असतात कशाचे, बरं, इरेक्टाईल टिश्यूचे. त्यापैकी 2 जे काही बंडल्स असतात तर हे काय आहेत, बरं, तर आता यामध्ये 3 जे काही बंडल आहेत, खरं तर यांची नावं येणार आहेत, पण ह्याच्याही आधी पेनिसचा सगळ्यात पुढचा जो काही भाग आहे जो थोडासा स्वलन असतो तर त्याला म्हटलं जातं ग्लान्स पेनिस. त्याला काय म्हटलं जातं, ग्लान्स पेनिस. आणि या पेनिसच्या वर फोरस्किन देखील असते जी त्या ठिकाणी स्लाइटली मूव देखील होऊ शकते. एकंदर मेलमध्ये ऍज अ कॉपुलेटरी ऑर्गन म्हणून आपल्याला पेनिस पाहायला भेटतो. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक्सटर्नल जेनिटेलिया जो काही आहे त्याच्यामध्ये आपण पेनिस आणि स्क्रोटम पाहिलं, तर याच्याशी संबंधित असणाऱ्या काही टर्म्स आपल्याला पाहायच्यात की ज्या पुढं तुम्हाला युजफुल ठरणार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे काही आहे तर ते इन्ग्विनल कॅनॉल आहे. इन्ग्विनल कॅनॉल म्हणजेच काय, तर एक लक्षात घ्या, जेव्हा मेल फिटस असतो जे काही म्हणजे मूल जे काही असतं म्हणजे मेल अर्भक, तर ह्याचा जेव्हा जन्म होत असतो तर तेव्हा ऍबडोमिनल कॅव्हिटी मध्ये त्याचे टेस्टीज असतात आणि तिथून ते स्क्रोटम मध्ये जे काही पास होत असतात तर ते कोणत्या पाथ मधून पास होत असतात, तर ते पास होत असतात इन्ग्विनल कॅनॉल थ्रू. म्हणजे एकंदर इन्ग्विनल कॅनॉल हा एक पॅसेज आहे ज्यामधून त्या ठिकाणी टेस्टीज हे स्क्रोटम मध्ये उतरत असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी क्रिप्टॉर्किडिझम हा एक प्रॉब्लेम आहे, याच्याशी संबंधित असणारा प्रॉब्लेम. आता खरं तर नॉर्मली काय व्हायला पाहिजे, तर ऍबडॉमिनल कॅव्हिटी मध्ये असणारे ऍबडॉमिनल रिजन मध्ये असणारे टेस्टीज हे स्क्रोटम मध्ये उतरायला पाहिजे, पास व्हायला पाहिजे थ्रू इन्ग्विनल कॅनॉल. पण क्रिप्टॉर्किडिझम मध्ये काय होत असतं, तर हे खाली उतरत नाही. म्हणजे एकंदर ही जी काही कंडिशन आहे तर याच्यामुळं ते जे काही बाळ आहे तर त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये स्टरिलिटी देखील निर्माण होऊ शकते. आता ऍबडॉमिनल रिजन मध्ये हे टेस्टीज अडकल्यामुळं स्टरिलिटी कसं काय निर्माण होऊ शकते, त्याचं महत्वाचं कारण आहे. लॉंग टर्मसाठी हे टेस्टीज त्याच्या वयाच्या 5व्या 10व्या वर्षापर्यंत हे टेस्टीज जर तिथंच राहिले तर हाय बॉडी टेम्परेचर मुळं, कारण टेस्टीजला 37 degrees Celsius जे काही आहे तर हे सुटेबल टेम्परेचर नाहीये आणि टेस्टीज त्या हाय बॉडी टेम्परेचर मध्ये खूप जास्त दिवस राहिल्यामुळं ते डॅमेज होऊ शकतात आणि त्यांच्या स्पर्मॅटोजेनेसिसच्या कॅपॅसिटीवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळंच
ते जे काही बाळ आहे तर भविष्यामध्ये अडल्ट एज मध्ये त्या ठिकाणी स्टराईल देखील होऊ शकतं. आता मी तुम्हाला ज्या बंडल्स बद्दल सांगितलं इरेक्टाईल टिश्यू, तर ह्या कोणकोणत्या असतात, तर ह्याच्यामध्ये दोन ज्या काही असतात तर त्या म्हणजे कॉर्पोरा कॅवर्नोसा. कोणत्या असतात बरं? कॉर्पोरा कॅवर्नोसा. आणि त्याच्या खाली जी काही असते तर ती म्हणजे कॉर्पस स्पॉन्जिओसम. तर या ठिकाणी तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की बंडल ऑफ इरेक्टाईल टिश्यू कोणत्या असतात किंवा किती असतात, तर त्या असतात तीन. त्यामध्ये दोन ज्या काही असतात तर त्या म्हणजे कॉर्पोरा कॅवर्नोसा आणि तिसरी जी काही असते तर कॉर्पस स्पॉन्जिओसम. मित्रांनो, या ठिकाणी सिमन बद्दल जर बोलायचं असेल तर एका इजॅक्युलेशन मध्ये अराउंड 4 ml इतकं सिमन बाहेर पडत असतं. सिमन हे विस्कस असतं, अल्कलाईन असतं. अल्कलाईन असण्याचं कारण देखील आपण पाहिलं, बल्बो इरेक्टाईल फ्लुइड जे काही असतं तर ते अल्कलाईन असतं. त्यासोबतच त्याचा कलर जो काही आहे तर तो थोडासा व्हाइटिश असतो. त्यासोबतच आणखी एक पॉईंट येऊ शकतो, त्याचा पीएच. त्याचा पीएच जो काही आहे तर तो त्या ठिकाणी बेसिक असतो, अल्कलाईन असतो. 7.2 to 7.7 च्या आसपास तुम्हाला ह्याचा पीएच पाहायला भेटतो. गंमत अशी आहे की ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट अशा सेल ज्या काही येतात तर त्या स्पर्म्स येतात. आणि त्यामुळेच साधारणतः 4 ml इतक्या त्या ठिकाणी फ्लुइड मध्ये देखील जवळपास तुम्हाला 40 कोटी म्हणजे अराउंड 400 million इतके स्पर्म्स त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आता या ठिकाणी आणखी काही गोष्टी जर पाहायला गेलं तर या स्पर्म्स मध्ये फ्रुक्टोज असतं. हे फ्रुक्टोज स्पर्म्स मध्ये म्हणण्यापेक्षा सिमन मध्ये फ्रुक्टोज असतं. आणि हे फ्रुक्टोज कुठून आलेलं असतं रे? हे फ्रुक्टोज आलेलं असतं सेमिनल फ्लुइड मधून. त्यासोबत कॅल्शियम आयन्स असतात, बायकार्बोनेट असतात आणि प्रोस्टाग्लँडिन देखील असतं. हे प्रोस्टाग्लँडिन बद्दल देखील आपण पाहिलं, हे देखील त्या ठिकाणी सेमिनल फ्लुइडचाच या ठिकाणी पार्ट होतं. त्याच्यानंतर मित्रांनो, हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टीज हा देखील एक महत्वाचा पार्ट तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टीज पाहत असताना टेस्टीजचा क्रॉस सेक्शन घेतला जातो आणि तो ट्रान्सवर्स सेक्शन जेव्हा तुम्ही स्टडी करत असता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये साधारणतः 200 to 300 टेस्टिक्युलर लोब्युल पाहायला भेटतात. 200 to 300 टेस्टिक्युलर लोब्युल जो काही आहे तर याच्यामध्ये प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्युल हा साधारणतः 1 to 4 सेमिनिफेरस ट्यूब्युल मध्ये डिवाइड झालेला असतो. किती बरं? 1 to 4 सेमिनिफेरस त्या ठिकाणी ट्यूब्युल. आता या ठिकाणी या सेमिनिफेरस ट्यूब्युल मध्ये कोणत्या सेल असतात? तर लेडिक सेल, ज्याला इंटरस्टिशियल सेल देखील म्हटलं जातं. बघा, इंटरस्टिशियल सेल किंवा लेडिक सेल यांच्या माध्यमातून काय केलं जातं? तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी दे सिक्रीट मेल हार्मोन नोन एज टेस्टोस्टेरॉन किंवा अँड्रोजिन. त्यानंतर या ठिकाणी आणखी जर काही महत्वाच्या गोष्टी जर पाहायला गेलं तर स्पर्मॅटोगोनिया इनसाइड दी सेमिनिफेरस ट्यूब्युल, म्हणजे जे काही स्पर्मॅटोगोनिया सुरुवातीला बनतात, हो काय, हे सिक्वेन्स जो काही आहे तर स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म, म्हणजे एकंदर मॅच्युरेशन जे काही होत असतं तर ते या सिक्वेन्स मध्ये होत असतो. त्याच्यानंतर फ्यू लार्ज पिरॅमिडल सेल्स कॉल्ड एज दी सर्टोली सेल्स जे काही आहेत तर या इथं प्रेझेंट असतात. आणि या सर्टोली सेल्सच्या माध्यमातून एक महत्वाचं काम केलं जातं, ते म्हणजे जे स्पर्मॅटिड असतात ना, तर त्यांना नरिशमेंट किंवा न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे एकंदर जे डेव्हलपिंग स्पर्म्स असतात त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम या सर्टोली सेल मार्फत केलं जातं. आणि लेडिक सेल मार्फत काय केलं जातं? तर लेडिक सेल मार्फत हे हार्मोन सिक्रेट केले जातात. त्यानंतर हे जे काही डेव्हलपिंग स्पर्म्सचे वेगवेगळ्या फेजेस आहेत तर त्याबद्दल मी आताच बोललो, स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, त्यानंतर स्पर्मॅटिड अँड स्पर्म्स. तर हे आपल्याला सगळे त्या ठिकाणी सेमिनिफेरस ट्यूब्युल मध्ये सगळ्या फेजेस पाहायला भेटतात. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा जो काही पार्ट पाहायचा आहे तर तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पाहायचा आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी काही आहे तर ही साधारणतः बऱ्याच दृष्टीनं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी आपण तिचे कंपॅरिझन करू शकता. जसं मेलमध्ये टेस्टीज असतात, फिमेलमध्ये ओव्हरीज असतात. त्या ठिकाणी फिमेलमध्ये आणखी एक गोष्ट असते, ही ओव्हरी जी काही आहे, प्रत्येक ओव्हरी रिकुणासोबत अटॅच असते, युटेरस सोबत अटॅच असते. आणि युटेरस सोबत अटॅच जी काही असते तर ही विथ दी हेल्प ऑफ फॅलोपियन ट्यूब. ठीक आहे, म्हणजे ओव्हरी ही डक्ट लाईक स्ट्रक्चर मधून युटेरस सोबत अटॅच असते आणि त्या डक्टला, त्या ट्यूबला फॅलोपियन ट्यूब असं म्हटलं जातं. काही याच्यामध्ये त्यालाच ओविडक्ट नावानं देखील ओळखलं जातं. युटेरस, ज्याला गर्भाशय देखील म्हटलं जातं, तर या युटेरस मध्येच त्या ठिकाणी एम्ब्रिओजेनेसिस म्हणजेच एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला भेटते. युटेरसच्या बाहेरचा भाग जो काही आहे तर तो म्हणजे वजायना. ठीक आहे, वजायना इज अ पार्ट ऑफ बर्थ कॅनॉल. बाळ जे काही बाहेर पडतं तर ते थ्रू वजायनाच बाहेर पडतं. एक्स्टर्नल जेनिटेलियामध्ये त्याला वल्वा देखील म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काही ग्लँड्स देखील तुम्हाला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये वेस्टिब्युलर ग्लँड्स असतात आणि मॅमरी ग्लँड देखील फिमेलमध्ये आपल्याला पाहायला भेटतात.
वेल डेव्हलप्ड मॅमरी ग्लँड हे फिमेल्सचं म्हणजे मॅमल्स मधल्या फिमेल्सचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आता या चार्टच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी ज्या काही येतात त्या अगदी सोप्या पद्धतीनं समजून घेऊया. ओहरीच्या बाबत जर बोलायला गेलं तर ओहरीमध्ये त्या ठिकाणी जे काही सेकंडरी ऊसाईट किंवा आपण त्या ठिकाणी ओम म्हणतो तर त्याचं फॉर्मेशन होत नाही. म्हणजे एकंदर मुलगी जन्माला येत असतानाच तिच्यामध्ये त्या ठिकाणी इमॅच्युअर कंडिशन मध्ये ओहम प्रेझेंट असतात. म्हणजे एकंदर पर मंथ ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल ते पर मंथ एक एक ओहम जो काही आहे तर तो मॅच्युअर होत असतो आणि त्यामुळंच त्या ठिकाणी ओहमचं फॉर्मेशन हे ओहरीमध्ये होत नाही, फक्त ओहमचं मॅच्युरेशन ओहरीमध्ये होत असतं असं आपण जनरली म्हणतो. बघा, तर या ठिकाणी जर इथं पाहायला गेलं तर हा प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन आहे आणि त्याचा शेप जर पाहिला तर अलमंड शेप किंवा ओहल शेप असतो. त्याचे जे काही डायमेन्शन आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. यांच्या माध्यमातून काय होत असतं तर यांच्या माध्यमातून म्हणजे ओहरीच्या माध्यमातून फिमेल सेक्स हार्मोन जे काही येतं तर ते सिक्रीट होत असतात. हार्मोन मध्ये एक महत्वाचं एक्झाम्पल म्हणजे त्या ठिकाणी इस्ट्रोजिन आणि दुसरं म्हणजे प्रोजेस्टेरॉन. इतर मध्ये त्या ठिकाणी रिलॅक्सिन वगैरे आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर या ठिकाणी फॅलोपियन ट्यूब बद्दल पाहूया. काही अॅनिमल्स ते थोडेसे जे काही लोअर अॅनिमल आहेत तर त्यांच्यामध्ये याच फॅलोपियन ट्यूबला काय म्हटलं जातं, बरं, ओव्हिडक्ट म्हटलं जातं. आता खरं तर ही फॅलोपियन ट्यूब जी काही आहे तर ही तीन पार्ट मध्ये डिवाइड असते. त्याच्यामध्ये पहिला पार्ट म्हणजे इन्फंडिबुलम, दुसरा असतो एम्पुला आणि तिसरा असतो इस्थमस. ओहरीच्या बाजूने जो पार्ट असतो तर त्याला इन्फंडिबुलम म्हटलं जातं. मधला जो स्वॉलन पार्ट असतो ना या फॅलोपियन ट्यूबचा त्याला एम्पुला म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं की जे काही फर्टिलायझेशन आहे, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, याची मॅक्झिमम पॉसिबिलिटी कुठं असते तर ती पॉसिबिलिटी असते एम्पुलामध्ये. आणि इस्थमस जो काही आहे तर इस्थमस म्हणजे युटेरसच्या बाजूचा फॅलोपियन ट्यूबचा पार्ट. इस्थमस म्हणजे काय बरं, तर फॅलोपियन ट्यूब ज्या ठिकाणी युटेरसला मिळत असते तर तिथला त्या फॅलोपियन ट्यूबचा पार्ट म्हणजे इस्थमस. ठीक आहे, तर ह्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या आत त्या ठिकाणी सिलिया प्रेझेंट असतात. फॅलोपियन ट्यूबच्या इनर लाइनिंग वर सिलिया प्रेझेंट असतात. अशा सिलिया कुठं कुठं असतात रे, ट्रॅकियामध्ये एक सिलिया प्रेझेंट असतात. या सिलियरी मुवमेंटद्वारे काही मटेरियल जे काही आहे तर ते मूव करता येतं, शिफ्ट करता येतं, हे तुम्हाला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, जे काही ट्रॅकियामध्ये म्युकस असतं ना, त्या म्युकसला अपवर्ड डायरेक्शन मध्ये शिफ्ट करण्याचं काम त्या सिलियरी मुवमेंटद्वारे होऊ शकतं. मग इथं या सिलिया काय करतात तर ओहरीमधून ड्युरिंग ओव्हुलेशन जे ओहम बाहेर पडलेला असतं, जे काही सेकंडरी ऊसाईट बाहेर पडलेला असतो तर त्याला युटेरस कडे ढकलण्याचं काम जे काही आहे तर या सिलिया करत असतात. ठीक आहे, म्हणजे एकंदर ओहमचं ट्रान्सपोर्टेशन थ्रू ओहरी टू युटेरस करण्याचं काम या ठिकाणी त्या फॅलोपियन ट्यूब मार्फत होत असतं. आणि त्यासोबतच साईट ऑफ फर्टिलायझेशन जी की एम्पुला नावानं ओळखली जाते ही देखील फॅलोपियन ट्यूबचाच भाग आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण युटेरस बद्दल पाहूया. युटेरस ज्याला गर्भाशय देखील म्हटलं जातं, त्याचं त्या ठिकाणी आणखी एक नाव आहे, ते म्हणजे उंब. काय बरं, उंब. मित्रांनो, या ठिकाणी ह्याचं लोकेशन जर पाहायला गेलं तर अबो अँड बिहाइंड द युरिनरी बॅडर, युरिनरी बॅडरच्या थोडस वर आणि मागच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी हे युटेरस पाहायला भेटतं. हे एक हॉलो मस्क्युलर असा ऑर्गन आहे. मित्रांनो, याचे तीन लेअर असतात. याचे किती? तीन लेअर असतात. सगळ्यात बाहेरचा असतो पेरिमेट्रियम, मधला असतो मायोमेट्रियम आणि सगळ्यात आतला असतो एंडोमेट्रियम. मित्रांनो, हा एंडोमेट्रियम हा स्पेसिफिकली फार महत्वाचा, कारण इथं जेव्हा आपण मेन्स्ट्रुअल सायकल हा प्रकार पाहतो ना तेव्हा प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल आणि एंडोमेट्रियमची कंडिशन या दोघांचा फार जवळचा संबंध असतो. जेव्हा कधी त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होत असतं तेव्हा एंडोमेट्रियम जो काही आहे तर तो सस्टेन होणं अत्यंत महत्वाचा आहे. फर्टिलायझेशन जर नाही झालं तर एंडोमेट्रियम शेड होऊन जातो, तो निघून जातो आणि मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जी ब्लीडिंग फेज आहे तर ती म्हणजे त्या ठिकाणी त्या एंडोमेट्रियमची शेडिंग असते. म्हणजे एंडोमेट्रियम त्या ठिकाणी नष्ट जेव्हा होत असतं तेव्हा त्यातल्या ज्या काही ब्लड व्हेसल्स, ब्लड कॅपिलरीज आहेत तर त्या बाहेर पडत असतात. ठीक आहे, किंवा ब्लड बाहेर पडत असतं. याचे देखील तीन पार्ट आहेत. हा जो काही हा युटेरस जो काही आहे तर ह्याचे देखील तीन पार्ट आहेत. सगळ्यात वरचा जो काही आहे तर तो फंडस आहे, हा मेन बॉडी आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात खालचा जो काही पार्ट आहे तर तो सर्विक्स. काय बरं, सर्विक्स. म्हणजे फंडस, बॉडी आणि सर्विक्स या तीन पार्ट मध्ये युटेरस हे डिवाइड झालेलं असतं. या ठिकाणी त्याचं महत्वाचं फंक्शन म्हणजे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जी काही आहे तर त्या युटेरस मध्ये घडत असते. त्यासोबतच त्या एम्ब्रियोला नरिशमेंट देखील थ्रू युटेरस भेटत असते, कारण या युटेरसला प्लॅसेंटा अटॅच असतो आणि या प्लॅसेंटाला अम्बलिकल कॉर्ड अटॅच असते आणि अम्बलिकल कॉर्ड कुणाला अटॅच असते, त्या एम्ब्रियोला अटॅच असते. म्हणजे या माध्यमातून मदरकडून त्या बेबीकडं त्या ठिकाणी
नरिशमेंट जी काही आहे तर ती प्रोव्हाइड केली जाते. आणि त्यासोबतच जेव्हा पार्चुरेशनची वेळ असते, जेव्हा त्या ठिकाणी डिलिव्हरीची वेळ असते, तेव्हा युटेराईन मसल जे काही आहेत, स्पेसिफिकली मायोमेट्रियम जे काही आहेत, मायोमेट्रियम म्हणजे युटेरसचा त्याच्या वॉलचा मिडल लेअर, तर ह्याच्यामध्ये असतात स्मूथ मसल. तर ह्याच्यामध्ये रँडमली किंवा रँडमली म्हणण्यापेक्षा फोर्सफुली असे कॉन्ट्रॅक्शन निर्माण होत असतात, आणि या कॉन्ट्रॅक्शन मुळेच युटेरस मधला बेबी हा बाहेर त्या ठिकाणी एक्सपेल होतो, ढकलला जातो. तर एकंदर या ठिकाणी हे युटेरसची मायोमेट्रियम हा लेअर हा अत्यंत महत्वाचा ठरतो, विशेषतः डिलिव्हरीच्या वेळेस. आता वजायना जो काही आहे तर युटेरसच्याही बाहेरचा असा भाग असतो, आणि हा सर्विक्स आणि वेस्टिब्युल यांच्या दरम्यान असणारा भाग आहे. आता इथं साधारणतः याची लेंथ जी काही आहे तर ती 7 ते 9 सेंटीमीटर असते. किती असते बरं? 7 ते 9 सेंटीमीटर. अँड इट इज कन्सिडर्ड एज द पार्ट ऑफ बर्थ कॅनॉल. त्या ठिकाणी बर्थ कॅनॉलचा हा पार्ट समजला जातो. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला एक्सटर्नल जेनिटेलिया जे काही आहेत फिमेल मधले, तर त्यांच्याबद्दल थोडक्यात समजून घ्यायचंय. तर ह्याच्यामध्ये एक्सटर्नल जेनिटेलियामध्ये काय येतं? तर वेस्टिब्युल येतं, लॅबिया मायनोरा येतं, क्लिटोरिस येतं, लॅबिया मेजोरा येतो, आणि त्यासोबतच मॉन्स व्हेनेरिस देखील त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? तर आपल्याला या ठिकाणी लॅबिया मायनोरा आणि लॅबिया मेजोरा याबद्दल त्या ठिकाणी पाहायचंय. एक लिफ लाईक फोल्ड असणारं हे स्ट्रक्चर, ठीक आहे, ते जर आकारानं मोठं असेल, बाहेरच्या बाजूला असेल, तर त्याला लॅबिया मेजोरा म्हटलं जातं, आणि ते छोटं असेल तर त्याला लॅबिया मायनोरा म्हटलं जातं. आणि मित्रांनो या लॅबिया मायनोराच्या अगदी वरच्या टोकाला तुम्हाला क्लिटॉरिस हा त्या ठिकाणी पार्ट भेटतो. तो क्लिटॉरिस जो काही पार्ट असतो तर तो त्या ठिकाणी होमोलॉगस असतो. कुणाशी बरं? तर त्या ठिकाणी मेल मधल्या पेनिसशी. म्हणजे क्लिटॉरिस इज होमोलॉगस टू पेनिस ऑफ मेल असं देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बार्थोलिन ग्लँड बद्दल आपण पाहूया. मित्रांनो बल्बो युरेथ्रल ग्लँड आपण पाहिली होती, बघा मेल मध्ये पेनिसच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या बल्बो युरेथ्रल ग्लँडचं फंक्शन होतं लुब्रिकंट म्हणून, त्या ठिकाणी लुब्रिकंट सिक्रिट करणं आणि त्या ठिकाणी लुब्रिकेटिंग एजंट म्हणून काम करणं. इथे या बार्थोलिन ग्लँडचं काम देखील साधारणतः तसंच आहे. या बार्थोलिन ग्लँड मार्फत, बार्थोलिन ग्लँड मार्फत कशाचं सिक्रिशन होत असतं बरं? लुब्रिकेटिंग फ्लुइडचं सिक्रिशन होत असतं, आणि म्हणूनच ही ग्लँड होमोलॉगस कन्सिडर केले जाते बल्बो युरेथ्रल ग्लँडशी. म्हणजे दोन्ही मेलमध्ये जे काम बल्बो युरेथ्रल ग्लँड करते हेच काम फिमेलमध्ये बार्थोलिन ग्लँड करते. त्याच्यानंतर मॅमरी ग्लँड ह्या देखील आपल्याला पाहायला भेटतात, ज्या की पेक्टोरल रिजन ऑन द व्हेंट्रल थोरॅसिक वॉलवर आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे अगदी त्या ठिकाणी छातीवर त्या ठिकाणी या मॅमरी ग्लँड ज्या काही आहेत तर त्या डेव्हलप होतात. ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर नेमकं काय असतं तर फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू असतात, आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॅक्टिफेरस डक्ट असतात. या ठिकाणी आफ्टर डिलिव्हरी, आफ्टर पार्चुरेशन, हे जे काही मिल्क सिक्रिशन आहे तर हे वाढतं, आणि त्यासोबतच इथं आणखी काही गोष्टी होतात, ते म्हणजे इनलार्जमेंट ऑफ मेमरी ग्लँड. तर इथं मेमरी ग्लँड ऍक्च्युली आहेत काय असं जर विचारलं तर ऍक्च्युली त्या मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स आहेत. काय ते बरं? मॉडिफाईड स्वेट ग्लँड अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, एक्झाम मध्ये डायरेक्टली विचारल्या जाऊ शकतं. आणि ह्यांचं काम असतं त्या ठिकाणी मिल्क सिक्रिट करणं आफ्टर पार्चुरेशन, ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा साधारणतः जवळजवळ सगळा भाग जो काही आहे तर तो आपण इथं कव्हर केलेला आहे. याच्यानंतर जे काही आपल्याला पाहायचंय ते म्हणजे या ठिकाणी प्युबर्टी किंवा सेक्शुअल मॅच्युरिटी इन फिमेल. याच्यामध्ये काही कन्सेप्ट आपल्याला पाहायचे. पहिला जो काही आहे मेनार्क, आणि दुसरा जो काही असतो तर तो मेनोपॉज. आपण वयात येणे हा जो काही शब्द मराठीमध्ये वापरतो तर ह्याला इंग्लिशमध्ये आपण एकंदर मेनार्क म्हणतात. म्हणजे एकंदर ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल युजली ऑकर्स ऍट द एज ऑफ 10 to 14 years इन फिमेल. या ठिकाणी साधारणतः माणसांमध्ये फिमेलमध्ये 10 ते 14 वर्ष वयोगटामध्ये ज्या मुली आहेत तर त्या वयामध्ये येतात असं साधारणतः आपण जेव्हा बोलतो तेव्हा ऍक्च्युली मेन्स्ट्रुअल सायकल चालू झालेली आहे असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ असतो. आणि हे जे काही आहे तर ह्याचा अर्थ असा असतो की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी काही आहे तर ती फंक्शनल झालेली आहे. म्हणजे एकंदर त्या ठिकाणी मॅच्युरेशन होऊन त्या ठिकाणी पर मंथ एक सेकंडरी ओसाइट किंवा ओहम जो काही आहे तर तो फॅलोपियन ट्यूब मध्ये ढकलला जातो, आणि तो त्या ठिकाणी युटेरस मध्ये देखील येतो. त्याच्यानंतर या ठिकाणी मेनोपॉज म्हणजे काय? तर फिमेलच्या बाबत त्यांचा रिप्रोडक्टिव्ह पिरियड जो काही आहे तर तो लिमिटेड असतो. फिमेलच्या बाबत, ह्युमन फिमेलच्या बाबत रिप्रोडक्टिव्ह पिरियड हा लिमिटेड असतो. म्हणजे
तो जसा 10 ते 14 वर्ष किंवा आपण साधारणतः एक ऍव्हरेज म्हणूया की 12 इयर्सला जर चालू झाला तर तो साधारणतः अप टू 50 इयर्स पर्यंत चालतो. म्हणजे एकंदर या ठिकाणी ह्युमन मध्ये फिमेल जी काही आहे तर ती याच काळामध्ये आई बनू शकते, याच काळामध्ये आई बनू शकते. म्हणजे जे काही लोअर लिमिट आहे, लोअर लिमिट किंवा त्याच्या नंतरच रिप्रोडक्टिव्ह पिरियड चालू होतो, तर तो म्हणजे मेनार्कचा काळ. आणि कोणत्या काळापर्यंत रिप्रोडक्टिव्ह पिरियड चालतो तर तो म्हणजे मेनोपॉजच्या ह्याच्यापर्यंत. या मेनोपॉज मध्ये काय होत असतं तर मेनोपॉज कंडिशन जेव्हा येत असते तेव्हा तिच्यातल्या मेन्स्ट्रुअल सायकल ज्या काही आहेत तर तिचा एंड होत असतो. म्हणजे एकंदर या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह एज जे काही आहे फिमेलचं तर ते संपतं. रिप्रोडक्टिव्ह एज कशा ते कशाच्या मध्ये असतं बरं, मेनार्क ते मेनोपॉज या दोन कंडिशनच्या मधला जो काळ आहे ना तर तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज किंवा रिप्रोडक्टिव्ह पिरियड. या काळामध्ये फिमेल ही फर्टाईल असते, ती आई बनू शकते. त्याच्यानंतर स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ दी ओहरी, मित्रांनो हा जो काही पुढचा भाग आहे किंवा ट्रान्सफर सेक्शन जो काही भाग आहे आपल्याला ओहरीचं क्रॉस सेक्शन कन्सिडर करून त्याच्यामध्ये ही इतर कोणकोणते पार्ट आहेत तर हे स्टडी करायचे. साधारणतः मी तुम्हाला आधीच बोललो होतो की हा पूर्ण लेसन जो काही आहे तर तो आपण दोन भागांमध्ये डिवाइड करणार आहोत, सेशन 1 आणि सेशन 2. सेशन 1 जो काही आहे तर तो आपण इथं थांबूया. सेशन 2 मध्ये या चॅप्टरचा उरलेला सगळा जो काही भाग आहे तर तो आपल्याला कव्हर करायचा आहे. मित्रांनो मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये मला अपेक्षा आहे की जे काही आपण त्याचं पूर्ण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे तर त्यामध्ये बिलकुल कोणताही डाऊट तुम्हाला आता राहिलेला नसेल. जर काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही या सेशनमध्ये पार्टिसिपेट झालात तर त्याबद्दल या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. मित्रांनो नेक्स्ट सेशनमध्ये आपली भेट होईल, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.